जत्रा येथील लोककल्याण सौहार्द संस्थेस 31,15,00,000 रुपयांचा नफा। एम बी पाटील यांची प्रतिक्रिया। वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मेळीत संपन्न। श्री लोककल्याण सौहार्द क्रेडिट सहकारी संस्थेची 21वी तसेच वेदगंगा दूध उत्पादक संघाची 52वी संयुक्त अशी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळी मेळीत उत्साहात पार पडली। या सभेच्या अध्यक्षस्थानी हाल शुगरचे उपाध्यक्ष एम पी पाटील हे होते। स्वागत व प्रास्ताविक लोककल्याण संस्थेचे संचालक बाळकृष्ण चेंडके यांनी केले। लोककल्याण सौहार्द संस्थेचे अहवाल वाचन सचिव सिद्धू नराटे यांनी केले। ते म्हणाले, संस्थेचे एकूण सभासद 1,473 असून निधी 2,68,00,000 रुपये असून संस्थेकडे एकूण 7,93,00,000 रुपयांच्या ठेवी आहेत। 4,60,00,000 रुपयांचा कर्ज पुरवठा संस्थेने केला आहे। वार्षिक उलाढाल 43,37,00,000 रुपयांची असून संस्थेस 31,15,000 रुपये इतका नफा झाला असल्याचे जाहीर केले। श्री वेदगंगा दूध उत्पादक संघाचे सचिव अनासो खोत यांनी अहवाल वाचन केले। ते म्हणाले, संस्थेचे एकूण सभासद 730 आहेत। संस्थेचे शेअर भांडवल 3,33,000 रुपये असून संस्थेने 1,30,000 लिटरचे दूध संकलन केले असून संस्थेस 5,12,000 रुपयेचा नफा झाला असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी संस्थेत जादा दूध पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांचा व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी एम पी पाटील यांनी दोन्ही संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले। पुढे ते म्हणाले, सभासदांच्या विश्वासावरच दोन्ही संस्थेची प्रगतीकडे यशस्वी वाटचाल सुरू असून येणाऱ्या काळात सभासदांना नवनवीन योजना, शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी संस्थेकडून सर्वतोपरी सहकार्य करून सभासदांची व संस्थेची प्रगती साधण्यात येणार असल्याचे सांगितले। दोन कोटी ऐंशी लाख रुपये आहे। हे संस्थेचं भांडवल म्हणजे कुणाचं भांडवल? आता आम्ही 30,00,000 रुपये नफा देतोय, 22% आम्ही डिव्हिडंड वाढतोय, हे कुणाचं पाहिजे? ह्याच संस्थेचे तुम्ही सर्व सभासद ह्या गावचे, तुम्ही ही संस्था निर्माण केला, ही बिल्डिंग ही कुणाची आहे? ही सर्व सभासदांची आहे। हे पैसे, हे संस्था, हे भांडवल, हे सगळं सभासदांचं आहे। तर तुम्ही एवढा विचार केला पाहिजे। आता असा व्यापार करण्यासाठी काही संस्था आल्यात, त्यांनी फक्त व्यापारच करणार। व्यापार करण्यासाठी मध्यस्थ पाहिजे म्हणून काही मग सल्लागार मंडळ, डायरेक्टर मंडळ हे मिळणार, पण त्याचा जो फायदा होणार आहे तो कोणाला मिळणार आहे? तुमच्या भावाला मिळणार का? आपल्या ग्रामस्थांना मिळणार आहे का? कोणाला मिळणार आहे? तर ही संस्था आपले, आमच्या गावात दोन संस्था आहेत, एक पी के पी एस असू दे किंवा ही असू दे, ही गावच्या संस्था आहे। काय जरी प्रगती झाली, काय जरी झालं, किती जरी उन्नती झाली, तर ह्या गावची होणार आहे। आणि व्यापारी संस्थेला देण्यात किंवा त्यांचा विचार करण्याचा तुम्हाला काय आहे? आपल्याला काय फायदा द्या? आपल्या गावासाठी, गावासाठी किंवा समाजासाठी काय फायदा होणार आहे? तरी काय व्याजाने पैसे देणार? तुम्ही त्याचं व्याज भरणार, त्यांच्याकडे काय असेल ते भरत तरी का त्यांच्या गावाला घेऊन जाणार? आज सुद्धा सर्व ग्रामस्थांनी, सभासदांनी त्याचा सुद्धा सर्वपणे विचार करायला पाहिजे। स्पर्धाही राहणार आहे, कुणाला लोक म्हणता येणार नाही, फक्त त्या स्पर्धेत आपण पण टिकायला पाहिजे। आम्हाला पण त्यात काय कमी जास्त करायला लागणार आहे। मला वाटते आमचा व्याजाचा म्हणजे कर्जाचा दर कमी असावा। आमचा आज पण कर्जाचा दर सगळ्यापेक्षा कमी आहे। ह्याचा पण तुम्ही सर्व ग्रामस्थांनी असू दे किंवा सभासदांनी त्याचा पण विचार केला पाहिजे। 52 वर्ष संस्था चालू झाली आहे दोन डेरीची। ही संस्था कोणाची आहे? ही बिल्डिंग कोणाची आहे? ही गावची आहे। यावेळी श्रीकांत सासने, समित सासने, शशिकांत सासने, शिवसागर पाटील, प्रशांत पाटील, दत्तात्रय वडगावे, सुभाष पाटील, अशोक कुलकर्णी, सदाशिव खिलारे, विजय जबडे, माळू पुजारी, अशोक चव्हाण, सुधाकर कबुरे, मधुकर जासूद, निवास गुरव, बाबासो मिस्त्री, सुधाकर थोरात, रमेश कांबळे यांच्यासह दोन्ही संस्थेचे सर्व संचालक कर्मचारी तसेच जत्राट, श्रीपेवाडी, नागनोर, पडलीहाळ, लखनापूर,
पंचक्रोशीतील सर्व सभासद व कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कल्लोळे तसेच आभार बाळकृष्ण चेंडके यांनी मानले. प्रेरणा मिळावी, ऊर्जा मिळावी हा त्यांचा उदात्त हेतू असतो आणि आजही ते आपल्याला चित्र दिसलेलं आहे. मी या संस्थेच्या संदर्भात बोलत असताना प्रत्येक वेळेला मी सांगत आलेलं आहे की कोणतीही संस्था ही सदस्यांच्या सभासदांच्या सहकार्याने चालत असते. आणि या संस्थेचा काही इतिहास आहे की या 31 वर्षामध्ये या संस्थेवर सभासदांनी जो विश्वास दाखवलेला आहे आणि या विश्वासापोटीच आणि सदस्यांच्या सहकार्यातून या संस्थेचा वर्षानुवर्षे जो विकास होत झालेला आहे, जी आर्थिक प्रगती झालेली आहे, या प्रगती पाठीमागं या संस्थांच्या मध्ये काम करणारे कर्मचारी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अध्यक्ष